हेलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघूया प्रॅक्टिस सेट 2.3 ती नंतर सॉल्व करू आपण. त्याच्या अगोदर काही कन्सेप्ट आहे सर्टशी रिलेटेड, ते पूर्ण वेळ लागणार नाही या दृष्टिकोनाने मी थोडस फास्ट गती बेटा लिहिण्याची काही गरज नाही. तर बघूया सर्ट्स मीन्स काय. सर्ट्सला तुम्ही मराठीतून करणी म्हणतात, ठीक आहे. जी कॅप रूट मध्ये जो असा सिम्बॉल दिसतो तुम्हाला त्याला तुम्ही काय म्हणतात, सर्ट्स म्हणतात, ठीक आहे. आणि ही सर्टची जी व्हॅल्यू वनच्या वरती पाहिजे बघा, कधी पण वन आणि वनचा तर रिझल्ट वनच राहणार, मग 2, 3, 4, 5 अशा पद्धतीने तुम्ही करू शकता, ठीक आहे. मग सर्ट साठी डेफिनेशन बेटा, इफ ए इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, काय काय म्हणतात, ए इज कसा नंबर पाहिजे, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, अँड एन रूट ऑफ इज एक्स एंड रूट ऑफ एक्स ई. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही लिहितात ना, अँड इफ एक्स इज अन इरॅशनल नंबर, कसा पाहिजे एक्स पण कसा पाहिजे इरॅशनल, देन एक्स इज कॉल्ड अ सर्ट्स. त्याला तुम्ही काय म्हणता सर्ट्स. म्हणजे ही डेफिनेशन समजण्याच्या अगोदर तुम्हाला हे एक्झाम्पल समजू सांगतो का, रूट फाईव्ह आहे. तर रूट फाईव्ह जे आहे, पाच कोणती संख्या आहे, काय ही सर्ट्स आहे, ठीक आहे. परंतु ही पाच काय आहे, ही पॉझिटिव्ह संख्या आहे. कशी संख्या आहे, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, राईट. मग हे स्क्वेअर रूट म्हणायचं आहे सिम्बॉलला. मग हे रॅडिकल जे आहे, हेची व्हॅल्यू किती बेटा आहे, तर 2. तर 2 पण कशी आहे, पॉझिटिव्ह इंटीजर पाहिजे, निगेटिव्ह अलाउड नाही आहे, ठीक आहे. कारण ही पॉझिटिव्ह संख्या, ही पण इतरची ज्यावेळेस तुम्ही असली तर ना, हा एन्थ रूट ऑफ एक्स, हा एक्स पण पॉझिटिव्ह आहे आणि हा एन पण काय बेटा पॉझिटिव्ह आहे, ठीक आहे. आणि हे दोन्ही जे पॉझिटिव्ह आहे, ही पण रॅशनल संख्या आहे, ही पण पॉझिटिव्ह काय बेटा रॅशनल संख्या आहे, राईट. म्हणजे पाचही पॉझिटिव्ह आहे आणि हे 2 पण पॉझिटिव्ह आहे. म्हणजे याच्या जागी मी 4th रूट ऑफ 7 लिहिणार किंवा 11th रूट ऑफ 3 लिहिणार. म्हणजे हे 3 पण पॉझिटिव्ह आहे आणि 11 पण पॉझिटिव्ह, 7 पण पॉझिटिव्ह आहे, 4 पण पॉझिटिव्ह आहे, राईट. हा म्हणजे जे पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे, म्हणजे तुम्हाला लिहावं लागेल पॉझिटिव्ह इंटीजर, हे पॉझिटिव्ह इंटीजर आहे बट ग्रेटर दॅन 1 शब्द कोणता यूज केला का, म्हणजे हे 2 जे आहे, आणि एन्थ रूट ऑफ 1 जर आलं तर 1 चा रिझल्ट काय आहे, ही 1 पेक्षा जास्त पाहिजे, म्हणजे इज ग्रेटर दॅन 1. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला लिहावं लागेल ग्रेटर दॅन काय 1, आणि त्यामुळे तुम्ही म्हणू शकता रूट 5 इज अ इरॅशनल नंबर. रूट 5 इज अ इरॅशनल नंबर, क्लिअर. किती पहिले इज अ सर्ट्स, त्याच्यानंतर ती जी संख्या असणार इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, नंतर पॉझिटिव्ह इंटीजर आणि ग्रेटर दॅन काय 1, आणि रूट 5 इज काय इरॅशनल नंबर, ठीक आहे. म्हणजे एन्थ रूट ऑफ ए ज्यावेळेस लिहिणार, हा जो सिम्बॉल येणार ना रॅडिकल्स, एन्थ इज द ऑर्डर ऑफ द सर्ट्स, एन्थ इज काय एन्थ म्हणजे ऑर्डर असते, म्हणजे थर्ड रूट 5th ही काय ऑर्डर आहे, ठीक आहे. 7, 6, 7 पण काय ऑर्डर आहे, ठीक आहे, ऑफ द सर्ट्स, अँड इज कॉल्ड रॅडिकल्स, ठीक आहे. रॅडिकल्स म्हणू शकता त्यांना. क्यूब रूट ऑफ 7 इज अ सर्ट, इज अ ऑर्डर ऑफ किती बेटा 3. मग आता बऱ्याच प्रश्न आहे, लाईक ऑर अनलाईक सर्ट्स मीन्स काय. लाईक म्हणजे जर मी इथं लिहितो 4√5 आणि इथं लिहितो 4√7, ठीक आहे. मग हे 4 सारखे दिसत आहे, परंतु हा रूट 5 आहे आणि हा रूट 7 आहे, हे सारखे दिसत आहे का, नाही. म्हणून आता म्हणतात अनलाईक सर्ट्स, ठीक आहे. मग इथं जर हे झाले अनलाईक सर्ट्स, ठीक आहे. त्याच्यानंतर जर इथं मी रूट 4√5 अँड 3√5 लिहितोय, तर हे कसे जाईल बेटा लाईक सर्ट्स, हे कसे दिसतंय रूट 5 रूट 5 काय दिसतंय सारखे. म्हणून हा रूल आहे P√A Q√A, रूट ए रूट ए काय झाले बेटा सारखे, म्हणून यांना म्हणजे लाईक सर्ट्स. आणि रूट ए आणि हा रूट बी झाला, म्हणजे हा चेंज झाला, हा पी क्यू आय रूट ए आणि रूट बीचे व्हॅल्यू चेंज झाले, म्हणून याला काय म्हणतात अनलाईक सर्ट्स. म्हणजे कम्पेअर करता येतात का, बिलकुल करता येतात, राईट. जर रूट ए आणि रूट बी ची व्हॅल्यू असेल, तुम्ही काय म्हणू शकता ए इज इक्वल टू काय म्हणू शकता बी म्हणू शकता, काय म्हणता बेटा ए इज इक्वल टू बी. आणि रूट ए मोठा आहे रूट बी पेक्षा, कसं ओळखायचं, जर ए संख्या मोठी असेल बी पेक्षा तर डायरेक्टली आहे रूट ए. जर मी रूट 17 आणि रूट 19, तर कोण मोठा आहे, रूट 19 मोठा आहे, रूट 25 आणि रूट 13 तर कोण मोठा आहे बेटा रूट 25 मोठा आहे. असंच मी डायरेक्ट कम्पेअर करू शकता रूट ए रूट बी मोड त्यांच्यात कम्पेअर करायचं, रूट ए ची व्हॅल्यू जर जास्त आहे तर डायरेक्ट सांगा रूट ए इज लेस दॅन रूट बी, डायरेक्टली सांगू शकता.
शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर लॉ ऑफ सर्ज, लॉ ऑफ सर्ज काय लॉ आहे दिसत आहे तुम्हाला, लॉ ऑफ सर्ज, ठीक आहे. हा एंथ रूट ऑफ ए रेज टू एन, जर असेल तर रिझल्ट काय राहणार, ए. हा एन एन कट झाला, रूट ऑफ ए म्हणजे काय रिझल्ट भेटणार, ए. म्हणजे जर मी ते लिहितोय 5√3 आणि रेस्ट किती 5, तर 5 कट झाले, रिझल्ट किती राहणार, 3, ठीक आहे. त्याच्यानंतर एन्थ रूट ऑफ म्हणजे फोर्थ रूट ऑफ किंवा फिफ्थ रूट ऑफ, फिफ्थ रूट ऑफ 7 इंटू जागा कशी आहे म्हणून बघून घ्या, एन्थ रूट ऑफ ए इंटू एन्थ रूट ऑफ बी, ठीक आहे. एन्थ रूट दोघांचं सारखा ए आणि बी हे व्हेरिएबल डायरेक्ट दोघांचं प्रोडक्ट करू शकता, एन्थ रूट ऑफ ए बी. आणि इथे एन्थ रूट ऑफ ए डिवाइडेड बाय एन्थ रूट ऑफ बी, तर डायरेक्ट काय करू शकता, एकच कॉमन घेऊ शकता, एन्थ रूट ऑफ ए बी. नंतर एन्थ रूट ए जर असेल, एन्थ रूट एन, तर या दोघांचं सरळ प्रोडक्ट करू शकता, किंवा एन्थ रूट एम असेल किंवा एम रूट एन असेल, तर डायरेक्ट घ्या एम एन, ठीक आहे. परंतु हा दोघांमध्ये कॉमन पाहिजे बेस, ठीक आहे. त्याच्यानंतर एम रूट ए रेस टू एल म्हणजे डायरेक्ट काय करू शकता, एम आणि एनचं प्रोडक्ट करू शकता, ठीक आहे, ओके. किंवा एखादी कॉन्स्टंट टर्म मल्टिपल करायची, तर एमला जी मल्टिपल करणार ती ईला सुद्धा मल्टिपल करावं, एन्थ रूट ए रेस टू एन. तर डायरेक्ट तुम्ही काय करू शकता, एन्थ रूट ए घेऊन एनची पॉवर सुद्धा दाखवू शकता. तर हे झाले बेसिक्स कन्सेप्ट. आता डायरेक्ट प्रॅक्टिस सेट स्टार्ट करणार मी, तर बघूया प्रॅक्टिस सेट्स. फास्ट मध्ये घेतलं, थोडं सोपे कन्सेप्ट होते, एक्झाम्पल मध्ये येऊनच जाते सगळ्या गोष्टी, ठीक आहे. कन्सेप्ट ऑफ सेट झाले, ही प्रॅक्टिस सेट खूप मोठी बाळगणं आणि खूप जास्त क्वेश्चन आपल्याला इथे सॉल्व करावं लागतील, ठीक आहे. बघूया जास्त क्वेश्चन प्रॅक्टिस सॉल्व करावा लागेल आपल्याला. तर बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट प्रॅक्टिस सेट 2.3, ठीक आहे. तर 2.3 मध्ये जो क्वेश्चन्स आहेत तो बघूया. स्टेट द ऑर्डर, क्वेश्चन फर्स्ट, स्टेट द ऑर्डर ऑफ द सर्ज गिवन बिलो, गिवन बिलो. तर ऑर्डर ओळखायची, पहिला प्रश्न आहे क्यूब रूट ऑफ 7, दुसरा आहे फिफ्थ रूट 12, थर्ड आहे फोर्थ रूट 10, त्याच्यानंतर फोर्थ आहे 39 रूट, आणि पाचवा आहे क्यूब रूट ऑफ 18, ठीक आहे. तर लगेच सांगा ऑर्डर किती राहणार आहे क्वेश्चनची. त्या ऑर्डर म्हणजे काय, हे जे असत ना मी तुम्हाला सांगितलं, ठीक आहे. म्हणजे एन्थ रूट एक्स जर येतोय तर एन म्हणजे ऑर्डर असते, एन म्हणजे काय असते, ऑर्डर असते. तर ह्या क्वेश्चनची ऑर्डर किती राहणार, तर किती राहणार, ऑर्डर इज, ऑर्डर किती राहणार, ऑर्डर इज 3. याची ऑर्डर किती राहणार मित्रा, याची ऑर्डर राहणार स्क्वेअर रूट म्हणजे 2, ऑर्डर इज 2. याची ऑर्डर किती राहणार मित्रा, ऑर्डर इज सांगा किती दिसत आहे 4. त्याच्यानंतर इथं काहीच नाही म्हणून काय 2, ऑर्डर इज 2, ऑर्डर इज 2. आणि याची ऑर्डर काय राहणार मित्रा 3, ऑर्डर इज 3. क्लिअर, हे तुमचे इथे क्वेश्चन पहिला झाला बेटा, त्या अडचण करायला नाही. आता क्वेश्चन नंबर सेकंड आहे, तेही तुम्हाला सॉल्व करून देतो. बघा काय, स्टेट विच, प्रश्नच लिहायला वेळ जातो बेटा, बाकी काहीच वेळ नाही. ऑल ऑफ द फॉलोइंग आर सर्व्स जस्टिफाय करा म्हणताय, बट स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्व्स जस्टिफाय. पहिला क्वेश्चन आहे क्यू रूट ऑफ 51, तर बघा मी मागं तुम्हाला सांगितलं क्यू रूट ऑफ 51, म्हणजे इथे लिहा क्यू रूट ऑफ 51 इज अ सर्व्स, इज अ काय, सर्व्स. नंतर मी तुम्हाला सांगतो 51 इज अ पॉझिटिव्ह रॅशनल, 51 ची संख्या आहे तुमची, ही कशी आहे, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, इज काय, पॉझिटिव्ह काय, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. नंतर हा जो आहे क्यूब रूट, तर ऑर्डर 3 जी आहे तुमची, ही पण काय, 3 सुद्धा आहे, ऑर्डर 3 इज ऑल्सो पॉझिटिव्ह, 3 इज ऑल्सो पॉझिटिव्ह इंटीजर
पॉजिटिव आणि तो ग्रेटर दॅन वन आहे का आहे पॉजिटिव सिग्नल या ग्रेटर दॅन वन कोणापेक्षा मोठा आहे बेटा ग्रेटर दॅन वन म्हणून म्हणू शकता की क्यू रूट ऑफ 51 इज काय कसा आहे विचारतो इज अ सर्च आहे काय क्यू रूट ऑफ इज अ सर्च आणि त्यांनी काय सांगितलं तर स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्च जस्टिफाय करा म्हणताय क्यू रूट ऑफ 51 इज काय इरॅशनल नंबर इज अ इरॅशनल नंबर इरॅशनल नंबर दुसरा जो क्वेश्चन आहे बघा दुसरा जो प्रश्न दिला तुम्हाला तो दिला बेटा क्वेश्चन नंबर सेकंड आहे काय बेटा फोर्थ रूट ऑफ 16 काय फोर्थ रूट ऑफ 16 मग फोर्थ रूट ऑफ 16 जमत का रे बेटा बघा हे 16 फोर्थ रूट असले ते दोन दोन चार चार दोन आठ आठ दोन काय 16 ज्या स्क्वेअर रूट राहायचे तर दोनची एक जोडी बाहेर करायची आता तुम्ही काय करू शकता चार जणांची बाहेर काढू शकता याचा अर्थ काय याचा अर्थ झाला फोर्थ रूट ऑफ 2 raised to power 4 आणि हे कट झाले म्हणजे रिझल्ट काय झाले 2 रिझल्ट येते बेटा मग हे जर 2 रिझल्ट येते विच इज नॉट अ काय राहणार इरॅशनल नंबर विच इज नॉट इरॅशनल नंबर इरॅशनल नंबर विच इज नॉट इरॅशनल नंबर क्लिअर झाले आता त्याच पद्धतीने तिसरा जो प्रश्न आहे तोही तुम्ही सॉल्व करू शकता बघा काय तिसरा आणि चौथा क्वेश्चन ठीक आहे प्रॅक्टिस सेट 2.3 मधला क्वेश्चन नंबर सेकंड चालू आहे क्वेश्चन थर्ड मी लिहिणार इथं फिफ्थ रूट ऑफ 81 बाकी ना फिफ्थ रूट ऑफ 81 त्याच्यानंतर आहे क्यूब स्क्वेअर रूट ऑफ 256 त्याच्यानंतर क्यूब रूट ऑफ 64 आणि स्क्वेअर रूट ऑफ 22/7 ठीक आहे तर सांगा फटाफट काय काय ते पाच कुठे दिसत आहे का बेटा क्यूब रूट ऑफ 581 हे जे पाचचे फॅक्टर पडतंय का नाही लिहा इथं क्यूब रूट ऑफ 581 रूट 581 इज अ सर्च काय बेटा इज अ काय म्हणणार सर्च ठीक आहे नंतर 81 इज अ पॉझिटिव्ह कशी आहे बेटा पॉझिटिव्ह रॅशनल नंबर काय लिहिणार पॉझिटिव्ह रॅशनल नंबर ठीक आहे ज्यावेळेस पॉझिटिव्ह राहणार आणि 5 जे आहेत म्हणजे 5 जे आहेत इथून काय इज अ पॉझिटिव्ह इंटीजर पॉझिटिव्ह इंटीजर संख्या आहे ठीक आहे इज ग्रेटर दॅन काय इज ग्रेटर दॅन 1 म्हणून काय म्हणणार फिफ्थ रूट ऑफ 81 इज अ इरॅशनल नंबर त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे √256 बघा √256 तर √256 म्हणजे काय कोणाचा स्क्वेअर रूट आहे 16 का 12 वर्ग 13 14 15 हा क्यूब रूट कोणाचा दिसतो बेटा 16 ठीक आहे 256 हा काय 256 इज अ 16 × 16 म्हणजे काय असतात Q 256 म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर काय होणार 16 16 जे आले मग तुम्ही डायरेक्टली लिहू शकता काय विच इज नॉट इरॅशनल नंबर अतिशय सोपा प्रश्न होता त्याच्यानंतर क्वेश्चन क्रमांक तिसरा किंवा दोन झाले हा तिसरा होता हा चौथा होता पाचवा प्रश्न आहे बघा क्यूब्रूट ऑफ 64 64 म्हणजे क्यूब्रूट कोणाकोणा करणार बेटा 64 म्हणजे काय 8 4 × 8 परत 4 × 8 मग ह्या काही निघतात का काही बाहेर निघत नाही म्हणून तुम्ही डायरेक्ट काय करू शकता त्याला क्यूब्रूट ऑफ 2 × 2 × 2 परत 2 × 2 × 2 × 2 म्हणजे 4 × 4 = 8 8 × 8 = 16 16 × 32 आणि 32 × 64 हा क्यूब रूट आहे म्हणून एक जोडी बाहेर आली परत इथं एक जोडी बाहेर आली म्हणजे रिझल्ट किती येणार 4
म्हणजे क्यूब रूट ऑफ 64 इज किती आहे बेटा 4. ठीक आहे, मग 4 जर असेल तर इज इट काय आहे विच इज नॉट इरॅशनल नंबर. इरॅशनल नॉट इरॅशनल नंबर. नंतर सहावा शेवटचा जो प्रश्न आहे, दोन अगोदर झाले, तिसरा चौथा पाचवा आणि हा सहावा, तर हा पण तुम्ही करू शकता बाळांना, अतिशय सोपा आहे. मी तरी म्हणत वाटल्यास रूट 22/7 इज रूट 22/7 इज अ सर्च. मग 22/7 इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आणि स्क्वेअर रूट इज अ किंवा 2 इज अ पॉझिटिव्ह इंटिजर ग्रेटर दॅन का 1, आणि त्याच्यामुळे सांगू शकणार 22/7 इज अ इरॅशनल नंबर. अशा पद्धतीने हा प्रश्न झाला. ठीक आहे, क्लिअर दिसते बेटा, इथं झोनमध्ये दिसते. ठीक आहे, रूट 22/7 इज अ सर्च, 22/7 इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, ऑर्डर इज 2 इज ऑल्सो पॉझिटिव्ह इंटिजर ग्रेटर दॅन 1. ठीक आहे, हा झाला प्रश्न क्रमांक 6. आता हा होता, आता बाकीचा पार्ट मी रिपीट करते. आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो पण सोपाच क्वेश्चन आहे बेटा. ठीक आहे, थोडंसं फास्ट करावं लागणार आहे कारण की वेळ खूप कमी आहे. कमी वेळ, जास्तीत जास्त तुमचं झालं पाहिजे कारण की तुम्हाला इंटरनेटसुद्धा कमी लागेल, जास्त इंटरनेट लागणार नाही. ठीक आहे, कारण की बराच अभ्यास असतो तुमचा. ठीक आहे, त्यासाठी मला थोडंसं फास्ट करावं लागतं बेटा. क्लिअर, क्वेश्चन क्रमांक तिसरा बघा. क्लासिफाय द गिवन पेअर, क्लासिफाय द गिवन पेअर ऑफ सर्स इंटू लाईक सर्स अँड अनलाईक सर्स. लाईक सर्स आणि अनलाईक्स. पहिला क्वेश्चन रूट 52 आणि 5 रूट 30. दुसरा प्रश्न दिला रूट 68 आणि 5 रूट 3. तिसरा प्रश्न दिला 4 रूट 18, 4 रूट 18 आणि 7 रूट 2. नंतर प्रश्न क्रमांक चौथा दिला आहे 19 रूट 12, 6 रूट 3. पाचवा दिला 5 रूट 22, 7 रूट 33. आणि सहावा जो प्रश्न आहे 5 रूट 5 आणि रूट 75. याच्यात लाईक आणि अनलाईक ओळखायचे बेटा. काय लाईक आणि अनलाईक बघूया. लाईक आणि अनलाईक इथे किती दिसत आहे रूट 15 आणि इथे किती दिसत आहे 5 रूट. ठीक आहे, तर का होणार बेटा, हा जो पहिला जो प्रश्न आहे हे रूट 55 फॅक्टर पाडा. 55 म्हणजे 13 × 4 352. ठीक आहे, खूप जास्त, मी या 2 बाहेर काढू शकतो. 2 बाहेर काढणार तर 2√13 येईल आणि हा आहे 5√13. रूट कसा आहे बेटा, सारखा आहे का? मग रूट तुमचा जर सारखा असेल तर काय म्हणणार, तर सारखा जर असेल तर याला काय म्हणणार, लाईक सर्स. काय म्हणणार इथं, लाईक सर्स. हा झाला पहिला प्रश्न. ठीक आहे, नेक्स्ट रूट 68 आणि 5√3. तुम्ही असंही लिहू शकता रूट 68 आणि 5 का मध्ये घ्या म्हणजे 25 होऊन जाते. म्हणजे हे काय होईल तुमचे रूट 68 आणि रूट 25 × 75 रूट मध्ये आहे म्हणून याला काय म्हणणार, लाईक सर्स. लाईक सर्स. आता 4√70, 4√18 आणि 7√2. 4 लांबी घेऊ शकता तुम्ही, 18 × 4 7 सुद्धा मध्ये घेता येणार, 2 49, 18 × 72 आणि 7² √ 49 आणि 98 हे सुद्धा काय आहे, लाईक सर. लाईक सर, लाईक सर, लाईक सर. तो काय म्हणणार तुझे, लाईक सर्स.
नंतरचा जो क्वेश्चन होता क्वेश्चन क्रमांक दुसरा होता रूट 68 आणि 4 with 17 4 with root 17 लिहिला प्रश्न लिहिताना माझ्या पण झालं बघा root 3 2 root 17 आणि 5 root तर क्वेश्चन क्रमांक तिसरा स्टॉप आणि दुसरा जो प्रश्न आहे जो आहे तो ऑलरेडी काय बेटा 5 root 13 मग हे root 13 दोन्ही कसे सारखे दिसत आहे म्हणून याला काय म्हणणार देअर फॉर root 52 अँड 5 root 13 इज अ लाईक सर्ड्स काय म्हणणार बेटा लाईक सर्ड्स क्लिअर झालं ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा root 68 5 root 3 तर root 68 फॅक्टर तर पाडा एकदा हां तर फॅक्टर काय राहणार 68 म्हणजे काय असतात 68 कधी असतात ठीक आहे 16 2 32 2 2 4 4 2 2 4 4 2 8 8 2 16 16 2 32 32 2 68 पाहिजे ना आपल्या ना 68 म्हणजे काय राहणार आहे 17 चौक 68 root 17 into 4 आता 17 into 4 राहणार तर काय होणार 4 square root बाहेर काढा म्हणजे 2 root 17 राहणार राईट आणि जो क्वेश्चन आहे तो काय 5 root 3 आता तुम्ही सांगा दुसरा ही व्हॅल्यू आली 2 root 17 आणि ही व्हॅल्यू आली 5 root 3 हे root 17 इथं जर root 17 राहिले असते तर लाईक किंवा इतर 3 आहे इथं 3 राहिले असते तर लाईक आता 17 आणि 3 सारखे का नाही म्हणून काय होणार देअर फॉर इथे लिहा root 68 अँड 5 root 3 इज अ अनलाईक सर्ड काय म्हणणार अनलाईक सर्ड्स अनलाईक सर्ड्स ठीक आहे दोनच लाईनचा प्रश्न आहे बेटा आता root 4 root 18 आणि इथं 7 root 2 काय करणार फोर्थ रूट ऑफ 18 म्हणजे काय 9 into 2 ठीक आहे 9 रिड्यूस करा काय राहणार 3 into root 2 म्हणजेच 4 3 12 root 2 दुसरी जी व्हॅल्यू ती काय बेटा 7 root 2 म्हणून काय म्हणणार देअर फोर 4th root 18 आणि 7th root 2 हे काय इज अ लाईक सर्ड्स लाईक सर्ड्स क्लिअर झालं नंतरचा जो प्रश्न आहे फोर्थ 19 root 12 आणि 6 root 3 19 root 12 तुम्ही काय लिहिणार 19 into 4 into 3 म्हणजे 4 बाहेर काढा स्क्वेअर रूट 19 into 2 root 3 19 2 38 root 3 आणि दुसरी जी व्हॅल्यू आहे 6 root 3 आता बघा root 3 root 3 इकडे बघा root 3 root 3 सारखं आहे ना हां तर म्हणून याला काय होणार देअर फॉर इथे लिहा 19 root 12 अँड 6 root 3 आर कोणते राहणार बेटा लाईक का अनलाईक root 3 root 3 लाईक सर्ड्स लाईक सर्ड्स ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन काय बेटा 5 root 22 आणि 7 root तर बघा 5 root 22 म्हणजेच काय याला 5 into काय करता येईल तुम्हाला 11 into 2 केलं तरी शेवटी तेच येणार आहे म्हणजे 5 root 22 दुसरी व्हॅल्यू काय 7 root 33 यालाही काय करू शकता तुम्ही 7 11 3 करू शकतात बाकी काहीच करू शकत नाही तरी ही शेवटी रिझल्ट तेच राहणार आहे 7 33 मग काय राहणार दोन्ही आर डिफरंट आहे 5 root 22 देअर फॉर अँड 7 root 33 आर काय लाईक का अनलाईक अनलाईक सर्ड्स अनलाईक सर्ड्स कसे राहणार अनलाईक सर्ड्स नंतर 5 root 5 आणि root 75 काय 5 root 5 तर बघूया 5 root 5 ही संख्या जी आहे आणि root 75 म्हणजे काय बेटा root 75 म्हणजे काय 25 3 75 राईट काय रिझल्ट राहणार 25 3 5
रूट तीन आणि अगोदरची संख्या काय पांच रूट तीन आणि पांच रूट पांच सारखे का ये तीन आणि पांच सारखे का नहीं म्हणून म्हणा फाय रूट फाय फाय रूट फाय एंड रूट 75 आर अनलाइक सर्ट्स कारण अरे अनलाइक सर्ट्स ठीक है तर क्लियर झाले सर्ट्स लाइक अनलाइक नेक्स्ट क्वेश्चन्स लगेच बघू बेटा सिंप्लीफाय करायचे हे तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या प्रॅक्टिस सेट खूप मोठा आहे अवघड नाही आहे फक्त वेळ जास्त लागेल ठीक आहे वेळ कमी करण्यासाठी थोडंसं फास्ट घेतोय की वेळ खूप महत्त्वाचा आहे बेटा वेळ खूप महत्त्वाचा आहे तर नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर तुमचा जो आहे सिम्प्लिफाय करायचा आहे फोर्थ सिम्प्लिफाय सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्ट फॉलोइंग सर्ट्स फॉलोइंग सर्ट्स तर पहिला क्वेश्चन आहे रूट 27 दुसरा क्वेश्चन आहे रूट 50 तीसरा क्वेश्चन आहे रूट 250 चौथा क्वेश्चन आहे रूट 112 पाचवा प्रश्न आहे 168 ठीक आहे दिसते त्याच्यानंतर हे बघून घेऊ लगेच त्याचं अवघड नाही बघा हां सांगा रूट 27 काय राहणार रूट 27 म्हणजे काय 3 3 जा 9 9 3 जा 27 बघूया काय दोन पैकी एक जोडी बाहेर काढली म्हणजे काय राहणार 3√3 म्हणजेच काय रूट 27 ठीक आहे रूट 50 काढा रूट 50 म्हणजे काय 25 2 50 होतात 5 5 25 25 2 50 एक जोडी बाहेर काढा 5 आणि इथं राहणार रूट 2 आता 250 बघा 250 म्हणजे काय 5 × 5 25 25 × 10 म्हणजे 2 × 5 तर बघा सांगा काय राहणार दोन जोडीपैकी एक जोडी बाहेर आली म्हणजे 5√10 5√10 आता 112 म्हणजे काय 112 फॅक्टर पाडा किती राहणार आहे 65 × 110 66 11 × 66 आणि 66 दुप्पट 112 ठीक आहे 60 60 120 होतात जास्त झाले 112 2 5 10 आणि 1 उरला 2 12 56 × 2 56 × 12 मग 8 × 7 56 2 × 4 4 × 8 8 × 7 × 2 बघूया फॅक्टर 2 × 4 4 × 8 8 × 7 56 56 × 112 ठीक आहे हां 112 काय बाहेर पाडतेन बघा एक जोडी बाहेर काढली 2 परत ही एक जोडी बाहेर काढली 2√7 म्हणजेच काय राहणार 4√7 किती राहणार 4√7 ठीक आहे हे आलं तुमचं 4√7 नंतर काय बेटा 168 तर 2 डिवाइड करायला 2 2 8 16 2 4 8 84 परत याला अजून फॅक्टर पाडू शकता 2 × 32 × 2 ठीक आहे सॉरी 32 2 भाग दिल्यानंतर 42 42 × 44 ठीक आहे परत करू शकता एक स्टेप 2 × 2 × 21 × 42 21 येतात परत याला डिवाइड करू शकता 2 × 2 × 2 × 7 = 21 7 = 21 21 × 42 42 × 84 आणि 84 × 168 बघा याच्यात काय होणार हे दोन बाहेर काढा बाकी तर अनकॉमन आहे 7 = 21 आणि 21 × 42 म्हणजे याचं फायनलाइज काय आहे ना 2√42 तर इथं हा क्वेश्चन क्रमांक 4 झाला बेटा आता क्वेश्चन क्रमांक 5 जो आहे कम्पेअर करायचं आहे कम्पेअर कम्पेअर द फॉलोइंग पेअर कम्पेअर द फॉलोइंग
compare the following pair of surds. तो बघा पहिला प्रश्न 7 root 2 आणि 5 root या 3 याच्यात compare करायचं. दुसरा आहे 247 274, तीसरा आहे 2 root 7 root 28. चौथा प्रश्न दिला 5 root 5 7 root 2. पाचवा ही प्रश्न देतो इथं 4 root 42. टेक्स्टबुक मध्ये बघू शकता तुम्ही 9 root 2. सहावा प्रश्न आहे 5 root 3 आणि कॉमन 9. आणि सातवा प्रश्न आहे 7 2 root 5 यात कंपेअर करा. तर बघा कंपॅरिझन सोपं आहे. ही व्हॅल्यू काय आहे रूट 2 आणि ही व्हॅल्यू काय रूट 3. तर आता या दोघांमध्ये कंपेअर करायचं बेटा. मग कंपेअर जर तुम्हाला करायचं आहे तर कशा पद्धतीने कंपेअर करता येणार तुम्हाला? एक तर त्याची मोठी एकाच रूटमध्ये ती व्हॅल्यू काढा. म्हणजे जे आहेत या सातला मध्ये घ्या. सातमध्ये आला म्हणजे 49 होऊन जाईल, राईट? कारण की ही रूट 49ची स्क्वेअर रूट व्हॅल्यू 7 असते. मग ही राहणार 2 × 49. आणि इथं या मध्ये घ्यायला 5चा वर्ग होऊन जाईल इथं 25. किती झाले 49 × 98 आणि हे 25 × 75. मग कोण मोठे रे? 98 मोठे का 75? 98 मोठे आहे कोणापेक्षा? 75. म्हणून 7 रूट 2 ही व्हॅल्यू ग्रेटर राहणार कोणापेक्षा? 5 रूट 3 पेक्षा. हा झाला पहिला प्रश्न, ठीक आहे. दुसरा रूट 247 ज्याची व्हॅल्यू मोठी त्याचा स्क्वेअर रूट मोठा. 247 इज लेस ए 274 पेक्षा. म्हणून काय लिहिणार? रूट 247 इज लेस दॅन कम्पेअर टू रूट 274. डायरेक्ट लिहू शकतात, ठीक आहे. नंतर 2 root 7 root 20 याला मध्ये घ्या. दोनला मध्ये घेतलं तर काय होणार? 4 डबल होऊन जाते 7 × 28. ही व्हॅल्यू आली 28 आणि ही व्हॅल्यू सुद्धा 28 आहे. काय दोन्ही सारखे आहे म्हणून 2 root 7 इज इक्वल टू रूट 28. हे काय इक्वल आहे, ठीक आहे. नंतर आहे 5 root 5. 5ला मध्ये घ्या 25 होऊन जातील 5 × 25 स्क्वेअर. 7ला मध्ये घ्या 49 × 2. 25 × 5 = 1,625. 49 × 2 = 98. कोण मोठे बेटा? 1,625. देअरफोर 125 इज ग्रेटर दॅन कम्पेअर टू 98. म्हणून डायरेक्ट लिहा 5 root 5 इज ग्रेटर दॅन ॲज कम्पेअर टू 7 root 2, ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5वा बघा 4 root 42. याचे फॅक्टर पाडू शकता त्याला शॉर्ट करण्यासाठी. 4 root काय करता? 7 × 42 किंवा तुम्ही डायरेक्ट करू शकता 42 4चा वर्ग मध्ये घ्या 16 आणि ही व्हॅल्यू काय? 9 root 2. 16 × 2 = 32. 16 × 64 आणि 3 × 67 672. 9ला मध्ये घ्या √2 × 81. 9चा वर्ग 81 = 162. कोण मोठे बेटा? तर ही संख्या मोठी आहेत म्हणून लिहिणार 4 root 42 इज ग्रेटर दॅन ॲज कम्पेअर टू 9 root 2. ब्रॅकेट करू शकतात, दिसते. नेक्स्ट आहे 5 root 13. तर 5ला मध्ये घ्या √3 × 125 आणि 9चा स्क्वेअर रूट जर काढला समजा काय राहणार आहे? 9. तर 9ला जर करायचं तर हे किती झाले तुमचे? 9 9ला तुम्ही असं करू शकतात 9चा स्क्वेअर 9 × 9, राईट? म्हणून 9/2. तर हे किती आले? 5चा किती? 25 केला ना 5चा स्क्वेअर 25. 25 × 75 आणि हे किती झाले? 81. कोणती संख्या मोठी बेटा? 81 का मग 81 मोठी आहे. 75 < 81, ठीक आहे. म्हणून काय म्हणणार? 5 root 3 इज लेस दॅन कम्पेअर टू 9. शेवटचा प्रश्न बघा 7 2 root 5 दिसते बेटा 7 root 5.
हाँ तो बघा 7√2 5 या 7 चा अर्थ का होतो बेटा, या 7 चा अर्थ होतो 7 × 7 आणि ह्या 2√5 चा अर्थ का होतो √5 × 2 × 2। तर हे झाले 49, हे झाले 5 × 2 = 10, 2 × 2 = 20। कोण मोठे, √49 मोठे का 20 मोठे? तर कोण मोठे, 49 ची व्हॅल्यू मोठी आहे म्हणून तुम्ही लिहू शकता 7 is greater than as compared to 2√5। इथं हा प्रश्न तुमचा झालेला आहे बेटा, प्रश्न क्रमांक काय 5। स्टॉप 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 स्टॉप, बघूया क्वेश्चन नंबर 6 सिम्प्लिफाय करायचं, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन दोन्ही टाईपचे क्वेश्चन आहेत त्याच्यात। बघा क्वेश्चन नंबर 5 दिसते, 5√3 आणि 8√3। आता मला सांगा जर इथं √3 सारखा असेल, ठीक आहे, इरॅशनल नंबरचे ऍडिशन कसे करायचे? हे √3 √3 जर सारखे असेल तर तुम्ही डायरेक्ट करू शकता काय, 5√3 + 8√3 काय, √3 cos √3 8 5 किती होणार बेटा, 8 5 करा 13 13√3 आला तुमचा प्रश्न, ठीक आहे। कधी जरी जर √5 राहिले असते तर ऍडिशन केली गेली नसती, ठीक आहे। तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, 9√5 − 4√5 + 125 असेल, 25 5 ना, 5 × 5 × 5 25 5 = 1,600, 25 5 = 1,600। 9√5 − 4√5 + 5 बाहेर काढा, 5√5 5√5 बघूया, हे √5 √5 √5 √5 सगळे काय कॉमन दिसत कट नाही करायचे। तर तुम्हाला सांगितलं 9 − 4 + 5 (√5). तर बघा 9 5 किती होतं, 14 14 × 4 काढा √5, हे राहणार तुमचे 10√5 10√5 क्वेश्चन बरोबर आहे, काही अडचण नाही, 10√5 राईट। थर्ड क्वेश्चन बघा, दिसते 7√48 √27√3 लोएस्ट रूट पण 3 मध्ये घ्या, 7 48 म्हणजे काय, 12 × 24 = 48 म्हणजेच काय, 3 × 6 = 12 12 × 24 = 48 ठीक आहे। −√27 3 × 3 = −√3 ठीक आहे, झूमवर दिसत आहे बेटा, ओके। आता काय सगळ्यांना √3 मध्ये घ्या, √3 म्हणजे हे किती काय, 1 2 3 4 म्हणजेच काय होणार आहे, 7 आहेच, परत या 2 पैकी 1 2 बाहेर आहे, परत या 2 पैकी 1 2 बाहेर आहे आणि तर √3 मायनस, परत हे 2 3 पैकी 1 3 बाहेर येते, √3 − √3 इथं काहीच नाही याचा अर्थ बघ, तर 7 × 14 14 × 28 √3 √3 − 3√3 − 1√3 तर बघा √3 कॉमन काढून घ्या वाटल्यास, √3 कॉमन काढा, 28 − 3 − 1 सांग किती राहणार, 28 × 3 = 25 25 × 1 = 24 म्हणजे √3 = 24 तुमचा आन्सर आहे √3 = 24। त्याला आपण शॉर्ट करायचे करू शकता, चालेल, इथं 24 आहे 24 म्हणजे तुम्ही असं विचार 24 ठीक आहे, काही अडचण नाही। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 बघा, √7 − 3/5 √7 + 2√7 बघा काय करते, याचं काही नाही याचा अर्थ बंद घ्या, √7 सगळ्यामध्ये आहे का कॉमन, बघा आहे आहे आहे, तर √7 कॉमन काढून घ्या, इथं बघा 1 − 3/5 + 2 तर बघा हे √7 1 आणि 1 मधून 2 गेले, तर 2 आणि 1 किती झाले, 3 3 − 3/5 म्हणजे क्रॉस करा √7 5 × 3 = 15 − 3/5 √7 15 × 3 = 12 12/5 म्हणजेच काय झालं, 12/5 √7
ये लर्निंग से फाइनल आंसर 12/5 √7 क्लियर है ना एडसन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 7 लगे सॉल्व करतो मी. तो सोपी सोपी क्वेश्चन आहे आता, ठीक आहे. रफ कदा प्रश्न लिया याच्यात जास्त वेळ चालला. बघा क्वेश्चन नंबर किती आहे, 1 डिवाइड आई सॉरी मल्टीप्लाय होता. ओके क्वेश्चन नंबर 7 मल्टीप्लाय एंड राइट शॉर्ट सिंपलेस्ट राइट सिंपलेस्ट फॉर्म बघूया. फास्ट क्वेश्चन घेऊन घेतो मी अगोदर. 3 √12 × √18 दूसरा क्वेश्चन 3 √12 × 7 √15 तीसरा क्वेश्चन 3 √8 √5 चौथा प्रश्न है 5 √8 × 2 √8 इसे चार प्रश्न बघूया. फास्ट रिपीट करो. हाँ याला सिंपलेस्ट फॉर्म मध्ये करायचं म्हणजे आता ही लिया 3 √12 × √18 रेखाच फॉर्मॅट मध्ये घ्या. 12 म्हणजे काय, 2 × 4 = 12 आणि 18 म्हणजे काय, 3 × 9 = 9 × 18 ठीक आहे. बघा याचं काय फॉर्मिंग काढता येईल तुम्हाला, ठीक आहे. शॉर्टेस्ट फॉर्ममध्ये जर तुम्हाला घ्यायचं आहे हा प्रश्न की अशा पद्धतीने करू शकतात, एकाच कंबाईन रूटमध्ये घेऊ शकता, त्याला काही अडचण नाही. आता बघा हे दोन, ह्या दोनपैकी एक दोन बाहेर आले म्हणजे 3 √3 × या 2 3 पैकी एक बाहेर आले म्हणजे √2 3 × 6 √3 आणि 3 √2 ठीक आहे. 6 √3 × √2 आता काय करताय तुम्हाला, आता डायरेक्ट करू शकतात हे जे इंटीजर आहे डायरेक्ट मल्टिपल करा. 6 × 3 मल्टिप्लिकेशन मध्ये करू शकता बघा. √3 × √2 3 × 18 आणि √3 × 6 18 / √6 बरोबर आहे, काहीच अडचण नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा पटकन. 3 √12 म्हणजे 2 × 2 × 4 4 × 12 × 7 √3 × 5 = 15 ठीक आहे. इथपर्यंत काय अडचण झूम मध्ये दिसते बघा. हा बघा आता हे दोन दोन कंबाईन करा. √3 × 7 याच्यात काहीच करता नाही ना, तसंच ठेवायला. 15 × 3 × 6 √3 × 7 √15 जे परफेक्ट संख्या ती घ्या. 6 × 7 आणि ब्रॅकेटमध्ये √3 × √15 6 × 7 = 42 15 × 45 ठीक आहे. झालं 42 √ क्वेश्चन हा जो होता आपला 3 √12 आणि 7 √15 तर 7 √15 बरोबर आहे. तर 6 × 7 = 40 15 × 75 काय चुकलं बघा. 15 × 3 = 45 बरोबर आहे. 3 √12 म्हणजे 3 × 6 = 12 5 × 3 = 15 2 × 12 √3 5 × 3 = 15 6 × 3 = 7 7 × 15 15 × 3 = 45 इथं क्वेश्चन आहे 126 √5 म्हणताय. 126 √5 6 × 6 = 3 हे बरोबर करताय. 7 √5 √3 अच्छा असं करताय. ओके बघा 126 √5 होताय करताय. 45 म्हणजेच काय, 15 × 45
बघा ही एक स्टेप सॉल्व करा. 45 म्हणजे काय, 15 3 म्हणजे 3 ना 5 15 आणि 15 3 45 म्हणजे काय होणार बेटा. 3 3 का होणार बाहेर निघेल दिसते बेटा इथं. हां 42 दोन जोडीपैकी 3 बाहेर करा. 42 × √5 42 × 3 करा. 3 × 2 = 6 आणि 4 × 3 = 12 127 √5 हे तुमच्या पुस्तकात असेल. 126 √5 126 √5 हां राईट आन्सर काय असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 3 √8 × √5 आता काय येतं बेस नाही डायरेक्ट 3 × 1 आणि डायरेक्ट √8 × √5 सो ब्रॅकेटमध्ये करू शकता. 3 × 3 आणि √8.40 40 आणि यालाही तुम्ही असं करू शकता 10 × 4 1510 आणि 10 × 20 3 × 40 असंही करू शकता. 5 × 10 × 20 × 40 3 आणि काय आहे 2 जोडी बाहेर काढले आणि √10 5 × 10 = 6 करू शकता. नेक्स्ट स्टेप मी एक्स्ट्रा केली 6 √10 राईट आन्सर. शेवटचा क्वेश्चन याच्यातला 5 × 8 × 5 √8 5 × 2 करा आणि 8 × √8 म्हणजे हा 5 × 10 आणि हे होणार तुमचे 8 म्हणजे डायरेक्ट आन्सर करू शकता 80 हे 80 राईट आन्सर. ठीक आहे हां स्टॉप. बघूया √98/√2 तर √98/2 कसं करणार. √98/49 × √2 ठीक आहे याला तुम्ही वाटल्यास असंही करू शकतात. √49 × √2/√2 √2 √2 √49 किती राहणार बेटा 7 ठीक आहे. तर हे झालं तुमच्या या प्रश्नाचं आन्सर डिव्हिजन सिम्पलेस्ट फॉर्म. नेक्स्ट √125/50 तर याला असं करा 5 × 5 = 25 5 × 125 25 × 125 हे 5 × 2 = 10 10 × 5 = 50 ठीक आहे. काय कट करते हे 5 कट करा हे 5 कट करा तर डायरेक्टली आन्सर लिहू शकता √5/2 √5/√2 किंवा √5/2 √5/2 तर हेही डिव्हिजनमध्ये राईट आहे. क्लिअर. हां नेक्स्ट बघा झूममध्ये √54/√27 तर 54 म्हणजेच काय. तर 54 म्हणजे बघा काय काय होणार. 3 ने डिवाइड करा बघा 9 × 6 = 54 होतात. 3 × 3 = 9 आणि 6 म्हणजे 3 × 2 3 × 3 = 9 9 × 3 = 27 27 × 54 परत 27 3 × 3 × 3 3 × 3 = 9 9 × 3 = 27 हे 3 कट हे 3 3 3 3 3 कट म्हणजे राईट आन्सर करणार आहे √2 करणार आहे √2. नंतर बघा 310 √310/√5 तर तुम्ही एकाच याच्यात पण घेऊ शकतात काही अडचण नाही. एका कॅपमध्ये 5 × 30 ज्यावेळेस तुम्ही 310 डिवाइड करणार 5 × 30 हे कोरला 5 × 10 62 × 5 आपण 5 5 5 कट 5 × 30 हे कोरला 5 × 10 म्हणजे √62 तर हे तुमचं इथं 62 बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे रॅशनलायझेशन करायचं. तर रॅशनलायझेशनचा अर्थ काय बघा ए बायर √b असेल तर हा जो √b असतो ना हा न्युमरेटरला पण मल्टिपल करायचं आणि डिनॉमिनेटरलाही मल्टिपल करायचं म्हणजे हा याचा आन्सर काय झाला a × √b आणि √b काय असतं बघा b म्हणजे ह्या फॉर्मॅटमध्ये घालायचं म्हणजे बोथ साईड न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर व्हॅल्यूमध्ये चेंजेस झाले नाही पाहिजे. ठीक आहे तर बघूया पहिला प्रश्न 3/√5 × √5/√5 तर काय राहणार √5/√5 3/√5 आणि √5/√5 काय झालं 5 झालं.
ही डिनोमिनेटर रैशनलाइज. नंतर क्वेश्चन्स आहे 1/√14, तर डिनोमिनेटर न्यूमरेटर दोन्ही साईडला √14 ने मल्टिपल करायचं, म्हणजे हे राहणार √14 आणि ही तुमची व्हॅल्यू आली 14 √14. ठीक आहे, असेच क्वेश्चन्स आहे बेटा रॅशनलायझेशनमध्ये, तुम्ही काही अवघड क्वेश्चन नाही. दुसरा आहे 5√7, परत √7 × √7 काय राहणार आहे, 5√7 आपण √7 √7 काय झाले 7. ठीक आहे, नेक्स्ट आहे आता 6/9√3, तुम्ही याला शॉर्ट करू शकतात बघा, 3 × 2 = 6, 3 × 3 = 9 आणि नंतर √3. ठीक आहे, √3 करायला काही अडचण नाही, किंवा त्याला तुम्ही असंही करू शकतात √3 √3 ने मल्टिपल करा, डायरेक्टली तुम्ही √3 नेही मल्टिपल करू शकतात. ठीक आहे, ओके, किंवा तुमची जर इच्छा असेल ह्याला मध्ये घेऊन तेही करू शकतात, म्हणजे 2/√3 × √3 × √3, म्हणजे काय राहणार बेटा, काही चेंजेस केले का नाही, 2√3 आणि हे 3 × 3 × 3, म्हणजे हे आन्सर येणार 2√3/9. बघावला गेला आन्सर राईट आहे का, 2√3/9 एक्झॅक्टली राईट आन्सर आहे. नेक्स्ट आहे 11/√3, बघा इकडे बघा बेटा, 11/√3 √3 ने मल्टिपल करा, रिझल्ट काय आला 11√3/3. इथं तुमची ही प्रॅक्टिस सेट झालेली बेटा. ओके, हां तर